नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आज स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. एम खनिजाची वर्धा जिल्ह्यात चोरी, महसूल विभाग मात्र चूक. आता बातम्या सविस्तररित्या. नांद नजीकच्या पांजरेपार नांद नदीच्या पात्रातून गिरड रेती माफियांकडून मोठ्या प्रमाणात उत्खनन करून रेतीची चोरी केली जात आहे. हा प्रकार मागील वर्षापासून दिवसाला व रात्रीला मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. परंतु महसूल विभाग मात्र चूप राहून बघण्याची भूमिका घेत असल्याने या रेती तस्करांच्या विरोधात काही सुजाण नागरिकांनी पुढाकार घेत रेती भरलेली वाहने ताब्यात घेऊन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वाधीन केली. या अवैध उत्खनन करून रेतीची चोरी केली जात असल्याने ची माहिती महसूल विभागाला देण्यात आली, पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यातच महसूल विभागाने धन्यता मानली. या अवैध व्यवहारामुळे या परिसरातील पांजरेपार व सालेभट्टी येथील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने संतप्त नागरिकांनी एकत्र येत थेट रेती भरलेली वाहने अडवून त्यांची माहिती भिवापूर तहसीलदारांना दिली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून ही वाहने ताब्यात घेतली. रेती भरलेली ट्रॅक्टर पकडण्यासाठी पांजरेपार येथील शेतकरी रमेश वाकडे व अन्य नागरिकांनी सहकार्य केले. काल सकाळी केलेल्या कार्यवाहीत गिरड येथील नामवंत रेती माफिया अशोक गड्डमवार यांच्या ट्रॅक्टर क्रमांक MH 32 AH 1872 तर ट्रॉली क्रमांक MH 32 A 7243 या ट्रॅक्टरला पकडण्यात नागरिकांनी सतर्कतेने यश आले. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज. स्टारचा वार.